पण काकीच्या दात तोंडात एक पण दात राहिला नाही, सगळे दात पण चावून खाल्ले काकीनी। भेटायला आले पण आईला पण थोडीशी मदत, कोळंबीचं सुक, कांदा, पापड, चटणी। हे आमचं घर थोडं उजेड आहे म्हणून बरं झालं उजेडातच आलोय। आता वाजलेच 6:30। आई कुठे गेली काय माहिती। आळूची पानं इथे पण आईनी लावलीत। कोणाला? टायगरला। टायगरला का? तो का टायगर वाटला टायगर आणलाय तो बघ माग। टायगर बापरे, टायगर केवढा रडत होता, माझ्या वाटीमागे लागलेला वा किती रडत होता। लय अब एक टायगर आला। ये 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 आले तागली आले ते तागडी आले 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 आले। हे बघ हे बघ, याचं नाव काय? काळू। काळू आहे तू? काळू आहे बघितला, त्याला पण माहिती आहे, त्याला पण माहिती टायगरची मम्मा आले म्हणून। हा ही बघा आमची आई। अरे वा आईनी बघा कसा देवारा सजवलाय मस्त। वा हे बघा लाईट कशी भारी आहे, लाईटिंग लावली आहे। वा वा बत्ती पण केली, आता लाव लाईट। वा हे आमचं घर गावचं खूप जुनं आहे, आमच्या वडिलांनी बांधलेलं। म्हणजे कधी बांधलेलं का आई? 90 साली। हे आमचे बाबा लाईट गेल्यावर कंदील। हा कंदील आहे काय? लाईट गेल्यावर रात्री लावूया आपण। हा लाईट गेल्यावर नाही ना, आमच्या आईने किती मस्त घर ठेवलंय बघा। इकडे वरती माळा आहे, इकडून पायरे आहेत। उद्या सकाळी जाऊया, आता अंधार झालाय। आता पण गेलो असतो पण आताच आले बाहेरून, म्हणजे गाव आले तशी डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट केलाय। हा फ्रीज आमचा जुना बंद पडलाय बंद पडलाय। हे टॉयलेट बाथरूम बांधलेलं आहे इथं, पाण्याची टाकी इथे पण पाणी। हा किचन, आणि हा पहिला आमचा किचन होता इकडं, पण इथं पडवी बोलतात याला। आणि इथं चूल, ही जुनी आहे आमची चूल, खूप वर्षापूर्वीची, पण आता तिकडे आतमध्ये किचन आईनी बनवलंय म्हणून आता इकडे असं भाकरीसाठी आणि पाण्यासाठी चूल। आणि इकडे आईचा गार्डन, ते बघा नंतर दाखवते तुम्हाला त्या गार्डनमध्ये। काय बोलते? मी आता आली। अगं माझं नाही तरी कुत्रा, माझा डॉग नाही आला, माझा टायगर नाही आलाय। आई धावत आली, ही बघ कुठं गेलेलीस, कुठं? अगं का चाललीस लगेच? थांब, येताय येताय। किती मस्त वाटतंय वातावरण इथलं, है ना? व आणि हा कुठे गेला? हरेश तात्या कुठे गेला? तो बघ काय करतोय। अरे कधी मगाचपासून आवाज दिलास? जबस हो चाय प्याले, आताच आली। फोनवर बी आले नाही तर फोन चालू झालेत माझी लगेच। पोचली का? पोचली का पोरांचे? मग दुपारची आपली मत्स्यगंधा ट्रेन ते काय घरात? हा पाठवते ना, आता पाठवताय। मग आणि हा कुठे गेला? काय याच नाव? श्रवण। श्रवण पनवेलला? अरे मग तुम्ही दोघच आहे आता? मग तू काय करतो आता? रिक्षा नाही ना? टाकीवर, टाकेवर ना, पाण्याच्या टाकीवर आहे ना। मग बरं आहे ना, आता काय पोरी पण मुंबईलाच आहेत ना, तुम्ही पण जाणार कधी? हा गाय गावा नाही म्हणून काय? आणि हा कुठं आहे? थांबी आमच्या हरेश तात्याचं घर, म्हणजे काका आम्ही तात्या बोलतो। युट्यूबला माझे व्हिडिओ जातात ना, हा चॅनेल आहे ना, हरेश तात्याचं घर आहे। हा हा आमचा काका आणि ही काकी। पण काकीच्या दात तोंडात एक पण दात राहिला नाही, सगळे दात पण चावून खाल्ले काकीनी। हा
बघा आंबा आवाज देते गाय ही का तिकडची ती पण गावती का बनायनी ती का बनायनी ही ही नाही ही नाही ना ती गाव बनाय तिकडची पलीकडची आता काय हा सकाळी सकाळी आणि इथूनच आमचा रूम इकडे आहे आणि इकडे या तात्याचा रूम असू दे असू दे काय नाही आम्हाला चालतात सगळे वासरू बिसरू काय नाही काय लावलाय भात पण लावलाय ना आपल्या अंगणात लावलाय का या बाजूच्या वावरात वावर नाही इकडे शेत बोलतात आमच्या तिकडे वावर बोलतात हा आमच्या इथं वावर आहे तो पावर आहे वावर बोलतात मला बोलतात हा आता लावला भात आहे बघा आता नळ आलीत पहिले नळ नव्हते आम्ही एवढे लांबून पाणी आणायचो आता किती जवळ हे बघा ए आत तू पण आवाजवाला भात लावलाय नक शेतात अडकली भात शेती आहे बघा आणि सगळीकडे तिकडून आजूबाजूनी सगळ्या आळूचीच पानं आलेली आहेत हा सगळी आळूची पण ती खास खुजली वाली आहेत ना आळूची पानं आहे मग तिरी आहे तिरी तिरी बोलतात त्याला ते तिथे खाज येते कशाला आता पोरं नाही आहेत तिन्ही मुलं त्यांची मुंबईला आहेत पनवेलला पनवेलला स्थायिक झालेत ते सगळे तिकडे जॉबला सेटल झालेत आणि आता ही दोघंच राहिले तिथं ते पण आता जाणार आहेत मुंबईला पण त्यांची गाय आहे ना ती गरोदर आहे म्हणजेच गाभण आहे आणि तिला पिल्लू होणार आहे वासरू म्हणून हे दोघं थांबलीत नंतर हे पण मुंबईला थांबणार जाणार आहेत आता भरपूर जण गावाला कोण राहत नाही सगळे मुंबईलाच जातात आहे ना कारण गावाला काय उदरनिर्वाहच नाही आहे काय फक्त शेतीवरती काय चालणार किती चालणार हा ना शेती पण शेती वाहून गेली पावसातून वाहून जाते अतिवृष्टी झाली की मग जावयाला बोलवतायत ते जावयाला या जावयाला या जावय भरपूर वर्षांनी आलेत ना काय आले काकी घेऊन सकाळी भाजले मुगाचे मुगाचे ते भाज्या बोललो भाजी करी दुपारी इतना तुझी आईकडनं भाजी नेली त्याची भात खाला गरम गरम मग आता अशी घेतली जराशी बोलू आता सुकी भाजी घेतली अशी का दोन पापा चालून माझ्या खाई भाजू मग त्या बोलू हे आहे ते नेऊन दे बोलू मला आणले मग बोलू नेऊन दे कशाला मला काय चालते राहतील मस्त मुगाचे मीठ लावलेले आमची दगडी काकी दगडू काय नाव आहे काहीच सुवर्ण सुवर्ण दगडी नाही बोलता तुम्ही इकडच्या दगडी नाव तिकडच्या माझ्या दगडी नाव तिकडचं म्हणजे माहेरचं नाव दगडी आहे इथं दगडी दगडी म्हणून दगडी 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 म्हणजे ही आपली आई ह्या दगडी बोलतात मी आमच्या ह्याची माणसं सगळी सुवर्ण सुवर्ण नाव आहे आणि मला कुठं तुला संबंध मी आले तर ती मला मुंगाची डाळ दाणे घेऊन आले भाजून मीठ लावून हे बघा आई काय करते भाकरी बनवते भाकरी तांदळाची आणि अंड्याचा रस्सा करते कोळंबी बनवले सुकी वा वा अंडी अंडी उकडली घेते घेते बसते आणि आई आता ह्याच्यावरती चुलीवरती तांदुळाच्या भाकरी आणि काकी आले अजून तिला आईला माझ्या मदत करायला म्हणजे मलाच भेटायला आले पण आईला पण थोडीशी मदत मदत कसली फक्त बच्चन हा बच्चन बोल बच्चन देत राहणार आता बाहेर आता अंधार पडलाय काहीच दिसत नाही लाईट लावते मी तरी दिसतय थोडस आहे थोडासा उजेड अजून हा आईने पण लाईट लावली आणि कसला आवाज घेतोय हा बेडकांचा बेडकांचा आवाज इथे एक आंब्याचं झाड आलंय छोटस आंब्याचं नाही
नाही इथे आलंय ना उगवलंय. चांगला होता इथे आमच्या आंब्याचा, पण आमच्या बाबांनी तोडून टाकला. आणि बाजूला आहे ना. हा कुठं काय त्याला आंबे नाही लागले अजून. लागलेत आले रे. हा बसते बसते थांब ना जरा बघू दे ना आमचं घर. हे बघ हे आमची पडवी. पहिले आम्ही इथं जेवण बनवायचो मगाशी सांगितलं आल्या आल्या. आणि हे धूर वा गावचा धूर चुलीचा. चुलीवर जेवण नाही बनवलं तर काय फायदा. गावाला आल्यासारखं वाटत तरी का म. चला जेवणाची तयारी झाली मस्त. काय काय बनवलंय हे काय आई. सुक्की कोळंबी. हा म्हणजे ओली कोळंबी पण ती सुक्की बनवली. तांदूळाच्या भाकऱ्या. याच्यामध्ये काय भात आणि याच्यात काय अंडा. अंडा करी वा. ही चटणी कसली घेतली. चटणी कसली एकट आहे. अवे कसली येते मला थोडीशी थोडीशी दे. बघा अंड अंड्याचं काय हे केलंय तू. अंडा करी. अंडा करी आणि कोळंबीचं सुक्क. कांदा पापड चटणी आणि हे पापड आहेत तांदूळाचे आणि तांदळाची भाकरी. या जेवायला सर्वांनी मस्त गावठी जेवण. आणि हे कोळंबी मस्त मस्त एक नंबर. चला आता जेवण घेतो आम्ही सर्व. आई आता पीठ मळते. चपात्या करणार आहे नाश्त्याला. नाश्त्याला चापून ते काय करू काय करू. मी म्हणलेलं पोहे कर पण म्हणते नको पोह्याने काय पोट भरल काय म्हणून चपात्या करते आता. आणि पाऊस तर चालूच आहे. आता आलाय येतोय रिमझिम रिमझिम आहे. पाणी घेऊन आले आई तू सकाळी जाऊन. बावडीचा पाणी आणलाय आईनी. आई आमचे नळाचा पाणी पित नाही. नळाला पाणी येतो. आमच्या इथे नळ पण आहे घरामध्ये. बघा घरात नळ आता पाईपलाईन करून घेतली. खूप वर्षापासून आम्ही खूप पाणी वाहिलं डोक्यावरती. इतकं डोक्यावर पाणी वाहिलं ना. मी लहान होती तेव्हा आम्ही या शेतांमधून खाली उतरून. आता पावसामुळे तुम्हाला स्पष्ट नीट दाखवू शकत नाही पण इथून ना लय लांब आहे पावडी. किती आहे 7 मिनटं लागतात जायला. 7 मिनटं एवढ्या लांब आहे बावडी. तिथून आम्ही डोक्यावरती पाणी वाहायचो चालत. आणि ते पण रस्ता पण नीट नाही आहे. असा एक शेत गेला की खाली बांधा बांधा आणि असं चालत चालत. एवढ्या मोठ्या मोठ्या मुंबईच्या तपेल्या त्या आणलेल्या इथं. त्याच्यावरून ते डोक्यावरती वाहून आम्ही पाणी वाहायचो. त्या तपेल्या डोक्यावरती घेऊन आणि पाणी वाहायचो. ही मांजर आली. ही मांजर रात्रभर माझ्या गोदडीमध्ये होती झोपलेली. बिचारी म्हातारी झाली आता. म्हण्या बघा मात काय 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 झालं. म्हण्या काय झालं. तू झोपलेली ना माझ्या पुढ्यात रात्री. हा म्हणू तू झोपलेली ना. माझी तागुडी काय करते काय माहिती. तागुडी आता लय रुचलाय माझ्यावरती. तू बोलतोय मम्मा तू सोडून गेलीस ना मला. इकडं पाऊस पडतोय ना. मोबाईल भिजतोय माझा. हे बघा इथं लोकांनी आता मस्त घरं बिरं बांधली चांगली. आई आमच्या मिरच्या काढते. झाडांना मिरच्या आल्यात. आईनं झाडं लावली तिथं. काही विकत आणायला नको तिला मिरच्या वगैरे. इथं चिकूचं झाड आहे. मोठं झालंय. चिकू येतात याला. आलेत आता पण आतमध्ये आलेत भरपूर आहेत. बारीक बारीक आहेत मिरच्या. बघा किती. आई ही भाजी आहे ना ग. लाल माठ आहे ना ही. लाल माठ. आळूची पानं इथं पण आहेत. ही बघा हीच आळूची पानं आईने मला मुंबईला पण लावायला दिलेली. बरीच मोठी झाडं झाली. नर्सरी मधली आहेत.
हाँ तू बोलत होती ना वांग्याची झाड आलीतले 20-30 कशाला आले तर काढून दे चला आता माळ्यावरती जाऊया.